नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी वृषाली विनायक. आपण ऐकत आहात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं वार्तापत्र. काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या नाही दिशा. ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार क्लोई चाओ यांनी पटकावला आहे. ऑस्कर पुरस्कारांच्या 93 वर्षांच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार पटकावणाऱ्या चाओ केवळ दुसऱ्या महिला दिग्दर्शक आहेत. चाओ यांना नोमॅडलँड चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आलं. दरम्यान बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्याही आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे, पण कोरोना लसीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी भारताला मोठा झटका दिला होता. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या या निर्णयावर टीकाही झाली, पण यावर तोडगा निघताना दिसत आहे. अमेरिकेने आता बंदीची भूमिका मागे घेऊन भारताला सर्व प्रकारचं सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे. मद्रास उच्च न्यायालयानं कोरोना संक्रमण काळात राजकीय सभांना आणि रॅलींना परवानगी देण्यावरून निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेत. कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग एक हाती जबाबदार आहे आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर कदाचित हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, असं उच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. कोरोना संकटावर मोदी सरकारच्या धोरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि नामवंत अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी पुन्हा एकदा कडवी टीका केली आहे. कोरोना संकट काळात लोकांना मदत करण्याऐवजी सरकार हेडलाईन्स मॅनेजमेंट आणि स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्यात व्यग्र आहे, असा प्रहार प्रभाकर यांनी आपली पत्नीच अर्थमंत्री पदावर असताना मोदी सरकारवर केलाय. आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओद्वारे प्रभाकर यांनी देशातील सद्य परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलंय. माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी अनेक रचनात्मक सूचना केल्या होत्या, परंतु यावर केंद्रीय मंत्र्यांनी मात्र असभ्य प्रतिक्रिया दिली आणि याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, असंही परकला प्रभाकर यांनी म्हटलंय. दिल्लीत 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. लवकरात लवकर अधिकाधिक लोकांना लस देण्यात यावी यासाठी सरकार एक योजना तयार करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यासाठी सरकारनं 1,34,00,000 लस खरेदी करण्याच्या योजनेला मंजुरी दिल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. सगळ्यांना लस मिळाल्यास कोरोनामुळे कुणाचीही स्थिती गंभीर होणार नाही, अशी आशा केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. भारताच्या अनेक राज्यांमधील स्मशानभूमींमध्ये दिवसरात्र चिता जळत आहेत. या स्मशानभूमींमध्ये येणाऱ्या मृतदेहांचा आकडा आणि प्रशासनाकडे असलेली मृतांची आकडेवारी यात खूप मोठी तफावत असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं आहे. प्रशासन आणि राजकारणी मिळून कोरोना रुग्णांचा आकडा लपवत असल्याचं टाइम्सनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. मिशिगन विद्यापीठात साथीचे रोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या भ्रमर मुखर्जींनी भारतातील कोरोना मृतांचा आकडा 2 ते 5 पट असल्याचा दावा केला आहे. सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस ज्या देशांनी आपल्या येथून घेतली त्या सर्वांना $3 ते $5 उपलब्ध झाली आहे. मात्र आपल्याच देशात आणि पुण्यात तयार होणारी ही लस आपल्या सर्वांना जवळपास $8 दराने घ्यावी लागत आहे. हे चुकीचं असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे, अशा शब्दात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. आम्ही सरकारला आठवड्याभराची मुदत देत आहोत. ही लस आम्हाला सरकारला मिळणाऱ्या 150 रुपयात मिळावी याबाबत निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही आठवड्याभरानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विरोधात आंदोलन करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज आतावरची विक्रमी नोंद केली असून सायंकाळी 6 पर्यंत 5 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लवकरच आपण 1,5 कोटींचा टप्पा गाठू, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे. तर या होत्या दिवसभरातील घडामोडी. मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल तसंच कायद्याने वागा लोकचळवळीची वेबसाईट आपण जरूर सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, शासन निर्देशांचं पालन करा, अगदीच आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, मास्क वापरा, हात वारंवार स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर पाळा. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.